गुड आफ्टरनून एज्युकेटर मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज महाराष्ट्रातल्या भूगोलमधला प्राकृतिक भूगोल भाग बघतोय. तर आपला लेक्चर नंबर 19 आहे. आपण 19 लेक्चर बघणार आहोत. तर आपलं एज्युकेटर मीडिया चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. असे लगेच लेक्चर सिरीज घेत आहे. लेक्चर नंबर 19 आपल्याला बघायचे आज. तर लेक्चर 19 मध्ये आपण आज लेक्चरमध्ये पश्चिम घाट सुरुवात केली आहे. आणि जो काय आपला पश्चिम किनारपट्टीमधला जो काय किनारपट्टीच्या खाड्या बेटे वगैरे राहिला पार्ट, तो आपण 1 ते 2 लेक्चर झाले की आपण तो पार्ट पण कव्हर करून घेणार. तेव्हा तेवढाच पार्ट आपला राहिला आहे, बाकी मागचा पोर्शन आपण इथपर्यंत कव्हर केला आहे. तर बघा लेक्चर नंबर 19 आपला बघायचं आहे. तर आपण सुरुवात करू बघायला. तर बघा आपण इथपर्यंत आलो होतो पश्चिम घाटाची पूर्ण माहिती एकदम एकूण आपण बघितलेली आहे. तर आता पश्चिम घाट आपला जो काय भाग होता त्याची विस्तार लांबी म्हणजे क्षेत्रफळ सर्व आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत आज जी की कोकण जे काय घाट आहेत पश्चिम घाटामध्ये असणारे जे घाट आहेत त्या घाटाची माहिती बघायची. आणि घाट आपण अशा पद्धतीने बघणार ना, तर आपण मॅपिंगवर ते पाठ करून घेणार आहोत. म्हणजे का की जेणेकरून परीक्षेला मार्क त्याचा जात जाऊ नये, लक्षात राहते. बघा जास्त वेळ घालवणार आपण न घालवता चालू करू लेक्चर. तर बघा आता हे आपला पूर्ण घाट बघायचे, पश्चिम घाट बघायचे. महत्वाचे ह्याच भागातले घाट आहेत त्याचा आपला अभ्यास करायचा. तर बघा मग सुरुवात करू आपण बघायला. सुरुवातीला पुणे जिल्हा घेऊ. पुणे जिल्हा बघितला आपण. आता अशा पद्धतीने तुम्ही लक्ष व्यवस्थित दिलं तर इथेच मॅप घाट पाठ होते, घाटला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. बघा पुणे विभाग बघितला आपण. पुण्यामध्ये टोटल घाट किती जिल्ह्यात जोडलेत बघा. पुणे जिल्ह्याला जोडणारे घाट 1, 2, 3, 4, 5 घाट आहेत. आता 5 घाट आपल्या लक्षात ठेवायचे बघा. बघा सुरुवात आपण मुंबईपासून करू. पुणे मुंबईला जोडणारा एक घाट आहे त्याचं नाव आहे बोरघाट. पुणे मुंबईला जोडणारा एक घाट आहे त्याचं नाव आहे बोरघाट. एक घाट पाहिला बघितला, पुणे मुंबईला जोडणारा बोरघाट. पुणे नाशिकला जोडणारा चंदनापुरी घाट आहे. पुणे आणि नाशिकला जोडणारा एक घाट आहे चंदनापुरी. आपण क्लॉकवाईज असं बघत जाऊ घाट म्हणजे लक्षात राहते. पुणे मुंबईला जोडणारा एक बोरघाट, पुणे नाशिकला जोडणारा चंदनापुरी घाट, पुणे बारामतीला जोडणारा एक घाट आहे त्याला दिवे घाट म्हणून ओळखलं जातं. पुणे बारामतीला जोडणारा एक घाट दिवे घाट म्हणून ओळखलं जातं. पुणे खंबाटकी घाट जो की पुणे कराड घाट जो की खंबाटकी किंवा खंडाळा घाट नावाने ओळखला जातो. पुणे कराड घाटाचं नाव काय खंबाटकी किंवा खंडाळा घाट. आणि पुणे आणि वरंधा, पुणे आणि महाडला जोडणारा घाट कोणता वरंधा घाट. पुणे आणि महाडला जोडला जातो जो घाट आहे त्याचं नाव आहे वरंधा घाट. पुणे आणि महाडला जोडणारा घाट वरंधा घाट. बघा एक पुणे मुंबई जिल्ह्याला जोडला जातो, एक नाशिक जिल्ह्याला जातो, एक सातारा जिल्ह्याला, एक रायगड जिल्ह्याला, म्हणजे 4 जिल्ह्याला पुणे घाट जोडला जातो. बरोबर आहे, 4 जिल्ह्यांना तो घाट जोडतोय. आणि दिवे घाट जो आहे तो पुण्यामध्ये काय त्याच्यामुळं ते त्याच जिल्ह्यात येतो. मग आता लक्षात डबल बघा क्लॉकवाईज जायचंय. पहिल्यांदा पुणे मुंबई बोरघाट, पुणे नाशिक चंदनापुरी घाट, पुणे बारामती दिवे घाट, पुणे कराड खंबाटकी घाट, पुणे महाड वरंधा घाट. लक्षात आले पुण्याचे 5 घाट कर्णपाठ झाले पाहिजे. मग रिपीट बघा, पुणे आणि मुंबईचा घाट कोणता आहे बोरघाट, पुणे आणि नाशिकचा घाट कोणता आहे चंदनापुरी घाट, पुणे आणि बारामतीचा कोणता घाट आहे दिवे घाट, पुणे आणि कराडचा घाट आहे त्याचं नाव काय खंडाळा किंवा खंबाटकी घाट, आणि पुणे आणि महाडचा घाट त्याचं नाव आहे वरंधा घाट. म्हणजे पुण्याचे 5 घाट हे आपले परफेक्ट आता झालेत विसरता का म्हणून. आता बघा पुणे झाल्यावर आपण मुंबईकडे जाऊ. म्हणजे हा भाग कव्हर करून नंतर मग खाली येऊ म्हणजे लक्षात राहतील. आता पुणे नंतर मुंबई. मुंबईला मग जास्त घाट जास्त ठेवायची गरज नाही का बघा. आता पुणे आणि मुंबई बोरघाट आहे तोच मुंबई पुणे बोरघाट आहे. म्हणजे मुंबईमधनं 2 घाट झाले, त्यातला एक घाट कोणता मुंबई पुणे एक बोरघाट, आणि पुणे आणि नाशिक एक घाट आहे त्यालाच आपण थळ घाट किंवा कचरा घाट म्हणतो. कोणता मुंबई आणि नाशिककडे जाणारा जो काय मुंबई नाशिकला जाणारा जो घाट आहे तो थळघाट किंवा कसारा घाट. काय नाव तिथे थळघाट किंवा कसारा घाट. मग काय मुंबई ते नाशिक थळघाट किंवा कसारा घाट. मग मला सांगा
मुंबईमधले घाट किती झाले? दोन, मुंबई पुणे बोरघाट आणि मुंबई ते नाशिक थळघाट किंवा कसारा घाट. मुंबई ते नाशिक थळघाट किंवा कसारा घाट, लक्षात आलं? म्हणजे दोन घाट झाले मुंबईची पण, मुंबई ते पुणे बोरघाट आणि मुंबई ते नाशिक कसारा थळघाट. म्हणजे आता मुंबईचे सुद्धा मार्क प्रश्न आला तर जाता कामाने. मग मुंबईचे दोन घाट कोणते? तर मग मुंबई पुणे बोरघाट, मुंबई नाशिक थळघाट किंवा कसारा घाट. आता नाशिककडे येऊ आपण. नाशिककडे आलं तर नाशिकला जोडणारे दोन्ही घाट आपले पाठ झाल्यासारखे झालेत. असं बघा की नाशिक ते पुणे आपण चंदनापुरी घाट आधीच बघितलाय आणि आताच बघितला मुंबई ते नाशिक थळघाट कसारा घाट. म्हणजे नाशिकवरून सुद्धा जाणारे दोन घाट कोणते? नाशिक ते पुणे चंदनापुरी आणि नाशिक ते मुंबई थळघाट किंवा कसारा घाट. फक्त एक लक्षात ठेवायचा आहे, कोणता? नाशिक ते धुळे लळिंग घाट. फक्त जास्त लक्षात ठेवायचा एक्स्ट्रा कोणता? नाशिक ते धुळे लळिंग घाट. नाशिक ते धुळे लळिंग घाट, नाशिक ते धुळे लळिंग घाट, लक्षात आलं? म्हणजे हा घाट म्हणजे लक्षात आला, नाशिक ते धुळे लळिंग घाट. म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा तीन घाट आपण बघितले. पहिला घाट कोणता? नाशिक ते बघितला, नाशिक पुणे चंदनापुरी, नाशिक मुंबई थळघाट किंवा कसारा घाट आणि नाशिक ते धुळे लळिंग घाट. बरोबर. आता आपण धुळे करतो. आता धुळेमध्ये गेलं, धुळ्याचे सुद्धा आपण एक घाट झाल्यासारखा झाला. कोणता? धुळे नाशिक लळिंग घाट. आता फक्त एकच लक्ष ठेवायचं की धुळे औरंगाबादचा घाट आहे, त्याचं नाव औट्रम घाट, त्याला कन्नड घाट म्हणून ओळखलं जातं. मग धुळे आणि औरंगाबाद औट्रम घाट किंवा कन्नड घाट. मग वरचे घाट तुमच्या लक्षात आले असतील, कसे? धुळे आणि औरंगाबाद औट्रम किंवा कन्नड घाट, एवढा घाट लक्षात ठेवले. मग आता बघा, रिपीट एकदा सुरुवात करा, मी सांगतो कशी. फक्त एक बघू ना, मग वाटतं भाव आपण कव्हर करू. बघा आता, आणि एक राहिला फक्त आता, ठाणे ते नगर. ठाणे नगरला जोडणारा एक कोणता? ठाणे म्हणजे कल्याण ते अहमदनगर. कल्याण ते नगरला जोडणारा माळशेज घाट. कल्याण ते नगर माळशेज घाट, कल्याण ते नगर माळशेज घाट, लक्षात आलं? कल्याण ते माळशेज घाट, कल्याण ते नगर माळशेज घाट. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण ते नगर एक घाट कोणता? माळशेज घाट हा एक आहे. आता वरचे घाट एकदा बघून घेऊ आपण. बघा, पुण्यामध्ये आपण टोटल पाच घाट बघितले, पुण्यामधले पाच घाट बघितले. बरोबर. पुण्यामध्ये पाच, म्हणजे पहिले पुणे मुंबई बोरघाट, पुणे नाशिक चंदनापुरी घाट, पुणे बारामती दिवे घाट, पुणे आणि कराडला तो खंबाटकी किंवा खंडाळा घाट, आणि पुणे आणि जो महाडला जातो घाट तो वरंगा घाट. हे पुण्याचे पाच घाट बघितले. परत आपण मुंबईकडे आलो. मुंबईकडे सुद्धा आपण दोन घाट बघितले. दोन घाट कोणते बघितले? तर मुंबई पुणे बोरघाट बघितला आणि मुंबई ते नाशिक थळघाट किंवा कसारा घाट म्हणून त्याला ओळखत होतो तो बघितला. त्यानंतर आपण कुठं आलो? परत नाशिककडे गेलो. नाशिकमध्ये तीन घाट बघितले, त्यातले दोन आत्ताच बघितलं आपण नाशिकला जाणार आहे. मग नाशिक ते पुणे चंदनापुरी घाट आणि नाशिक ते मुंबई थळघाट किंवा कसारा घाट. आणि नाशिकवरून परत धुळ्याला एक जाणारा घाट कोणता? तर तो लळिंग घाट. नाशिक ते धुळे तो लळिंग घाट बघितला आपण. मग आता नाशिकमध्ये आपण परत धुळ्यामध्ये आलो. धुळ्यामध्ये आपण दोन घाट बघितले. कोणता? एक तर तो आधीच बघितला. कोणता? धुळे नाशिक लळिंग घाट. फक्त धुळे ते औरंगाबाद औट्रम घाट इथपर्यंत बघितलं. बरोबर. त्याच्यानंतर आपण आलो ठाण्यामध्ये कल्याण ते नगर एक घाट बघितलं, नाव आहे माळशेज घाट, इथपर्यंत बघितलं. आता आपल्या इथे खाली साताऱ्यामध्ये आपण आता साताऱ्यामध्ये येऊ. सातारा झाल्यानंतर मग परत रायगडमध्ये जाऊ आणि तिथलं झालं की मग कोल्हापूरकडे. आता साताऱ्यामध्ये आलो. साताऱ्यामध्ये आपण एक घाट बघायचं आहे. साताऱ्यामधले घाट बघा. साताऱ्यामधून कराड ते पुणे खंबाटके खंडाळा घाट आपला पाठ झाला, माहिती आहे. बरोबर. आता सातारा ते महाबळेश्वर एक घाट आहे, कोसरणी घाट, आणि कराड ते चिपळूण एक घाट आहे, कुंभार्ली घाट. तर एवढेच घाट लक्षात ठेवायचे. सातारा पण जिल्हा आपला घाट केले की संपतोय. मग साताऱ्यामध्ये कराड ते पुणे खंबाटके खंडाळा घाट आधीच बघितलं आपण. फक्त आता सातारा ते महाबळेश्वर एक घाट आहे, पसरणी घाट त्याचं नाव आहे, आणि कराड ते चिपळूण एक कुंभार्ली घाट आहे. अष्टप्रवीचा कराड ते चिपळूण एक घाट आहे, कुंभार्ली घाट. म्हणजे साताऱ्यामध्ये सुद्धा का तीन घाट बघितले. कोणते आपण? कराड ते पुणे जाणारा खंडाळा किंवा खंबाटकी घाट म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर आपण बघितलं काय पुढचं, की सातारा ते महाबळेश्वरला जाणारा एक घाट आहे. बघा, सातारा ते महाबळेश्वरला जाणारा घाट आहे, त्याला पसरणी घाट म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर कराड ते चिपळूणला जोडणारा कुंभार्ली घाट. कराड ते चिपळूणला जोडणारा कुंभार्ली घाट. बरोबर. कराड ते चिपळूणला जोडणारा कुंभार्ली घाट.
लक्सल तुमच्या कराड ते चिपळूणला जाणारा कुंभार्ली घाट. मग मला सांगा साताऱ्यामधल्या 3 घाट लक्षात आले असतील. पहिला घाट कोणता? कराड ते पुणे खंबाटकी किंवा खंडाळा घाट, महाबळेश्वर ते सातारा ते महाबळेश्वर कोसरणी घाट, आणि कराड ते चिपळूण कुंभार्ली घाट. हे झालं तिथले. त्याच्यानंतर बघा जर महाडमध्ये बघितलं आपण, महाडमधला एक माहीत झाला पुणे ते महाड औरंदा घाट माहीत आहे. फक्त आता महाड ते महाबळेश्वर पारघाट, महाड ते महाबळेश्वर एक पारघाट फक्त लक्षात ठेवायचा. बाकी महाडमधला 2 घाट आहेत. महाडमधला पहिला घाट मग महाड ते पुणे औरंदा घाट आणि महाड ते महाबळेश्वर पारघाट. म्हणजे वरचं सर्व घाट आपण साताऱ्यापासून तर सर्व वरचे घाट थोडक्यात बघितले. आता फक्त बघायचे आपलं कोल्हापूरचे घाट. मग आता बघा ते बघण्याच्या महाडचं घाटच्या दृष्ट लक्षात राहू द्या. महाडमधनं 2 घाट जाते, एक महाड ते पुणे औरंदा घाट आणि महाड ते महाबळेश्वर पारघाट. बरोबर. बघा त्यानंतर आपला आता बघायचे कोल्हापूरचा घाट. आता लास्ट आपण कोल्हापूर बघतो म्हणजे सर्व घाट आपले संपते. कोल्हापूरचा घाट आहे बघा, कोल्हापूर ते रत्नागिरी एक घाट आहे त्याला नाव आहे आंबा घाट. कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट, कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट, आणि कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा घाट, आणि सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट. बघा आता रिपीट आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते, कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट, कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा घाट. आधी पहिले 3 लक्षात ठेव. कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट, कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट, कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा घाट, कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा घाट. म्हणजे 3 घाट तुमच्या लक्षात आले. आणि नंतर मग सावंतवाडी ते बेळगाव एक घाट कोणता? तो सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट. सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट. मग कोल्हापूरचे घाट बघा, आता कोल्हापूर ते रत्नागिरी एक आंबा घाट, कोल्हापूर ते कुडाळ एक हनुमंते घाट, कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा घाट, आणि सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट. हे सर्व आपण आता घाट बघितले. आता घाटवाडी सर्व घाटांचे एकदा आपण फास्टमध्ये रिव्हिजन बघू, ते तुमच्या लक्षात राहतील. बघा पुणे जिल्ह्यामध्ये आपण 5 घाट बघितले. पुणे जिल्ह्यामध्ये 5 घाट बघितले. तर बघा पहिला पुणे मुंबई बोर घाट बघितला, पुणे चंदनापुरी पुणे नाशिक चंदनापुरी घाट बघितला, पुणे बारामती दिवे घाट बघितला, पुणे सातारा कराडला जाणारा खंबाट खंडाळा घाट बघितला, आणि पुणे महाडला जाणारा बोरंदा घाट बघितला. पुण्याबद्दल बघितलं, परत मुंबईमध्ये बघितलं, मुंबई पुणे जाणारा बोर घाट बघितला, मुंबई नाशिकला जाणारा फळघाट कासारा घाट बघितला, परत नाशिकला आलो आपण नाशिक ते धुळे निळिंग घाट बघितला, धुळे ते औरंगाबाद औट्रम घाट बघितला. बरोबर. आणि नाशिकवरून पण नाशिक ते पुणे चंदनापुरी घाट बघितला. एवढा भाग बघितला. इथं धुळ्यामध्ये आपण बघितलं धुळे ते नाशिक लळिंग घाट बघितला, धुळे ते औरंगाबाद औट्रम घाट बघितला. बरोबर. त्यानंतर आपण ठाण्यामध्ये आलो, कल्याण ते नगर एक घाट बघितला त्याचं नाव माळशेज घाट. त्याच्यानंतर आपण साताऱ्यामध्ये आलो, साताऱ्यामध्ये आपण काय बघितलं? कराड ते पुणे खंबाटकी खंडाळा घाट बघितला, सातारा ते महाबळेश्वर पसरणी घाट बघितला, कराड ते चिपळूण कुंभार्ली घाट बघितला. बरोबर. एवढे घाट बघितले. त्याच्यानंतर आपण महाडमध्ये आलो, महाडमध्ये महाड ते पुणे औरंदा घाट बघितला, महाड ते महाबळेश्वर पारघाट बघितला. त्याच्यानंतर आपण पुढे आलो कोल्हापूरला, नंतर बघा कराड ते चिपळूण कुंभार्ली घाट बघितला. त्याच्यानंतर आलो आपण कोल्हापूरला, कोल्हापूरला मध्ये काय बघितलं? तर कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट बघितला, कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट बघितला, कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडा घाट बघितला, आणि सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट बघितला. मग एवढे घाट आपण पूर्ण बघितले. आता चार्टवर तुम्हाला काही बघायची गरज नाही. हा चार्ट आहे, या चार्टमध्ये फक्त थोडा किंचितसा बदल आहे, बाकी सर्व आयाच आहे. तुम्हाला सांगतो ते कोट आहे बदल.
तर बघा हे आपलं, हां बरं होतं इथे बघा, कोल्हापूरचे आपण कुडाळ म्हणलो तिथं कणकवली सांगितलं मी, हनुमंते घाट आहे तो, कोल्हापूर ते कुडाळ, कोल्हापूर ते कुडाळ जो आहे तो हनुमंते घाट आहे, तिथे कणकवली होते काय, त्यामुळे कोल्हापूर ते कणकवली एवढंच हनुमंते घाट, बाकी एवढंच घाट लक्षात ठेव, बाकीचं कोणताही घाट लक्षात ठेवायची गरज नाही, घाटावरचा प्रश्न एवढंच बाकी, बाकीचं काय नाही वाटलं चालते, हेच नकाशा लक्षात ठेवा फक्त, कोणता घाट कुठं आहे ते, बस तर एवढे घाट लक्षात ठेवा। तर आपण लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण पुढच्या लेक्चरमध्ये घाटावरचा प्रश्न जो आहे तो पुढचा पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार, म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण घाट बघितले, पुढच्या लेक्चरमध्ये शिखरांचा क्रम बघायचा आपला, त्यामुळे पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे काय सह्याद्री पर्वत आहेत शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणे आणि उंचीनुसार अशा पद्धतीचे आपण बघणार, तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये, थँक्यू।